मला वाटतं आदरणीय शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब हे सातत्यानं अशा आढावा बैठका घेत असतात आणि तेथूनच्या शिवसैनिकांची मन आणि मत त्याची माहिती घेऊन ते सांगतात तुम्ही त्या संदर्भात तुम्ही ठरवायचंय आपल्याला जिंकायचंय. आणि या देशातलं सगळ्यात मोठं संकट आहे ते म्हणजे लोकशाही जिवंत ठेवण्याचं, देशातील संविधानाचं संरक्षण करण्याचं संकट आज सगळ्यात प्रथम प्राथम्यानं पाहिलं पाहिजे. अनेक प्रश्न आहेत दैनंदिन जीवनातल्या प्रश्नांवर हे सरकार राज्य असो किंवा केंद्र असो पूर्णपणे अपयशी आहे. म्हणून भावनिक मुद्दे घेऊन धार्मिक मुद्दे घेऊन लोकांना भडकवायचं किंवा भ्रम निर्माण करायचा आणि त्यांच्यासमोर एक असं चित्रपट उभं करायचं की हे सर हेच म्हणजे जीवन. त्यामुळे आज बेरोजगारांचे ताप आहेत, महाराष्ट्र धगधगतो आहे, महाराष्ट्र धगधगतो आहे आणि यांच्या सगळ्या या वागण्यामुळे धगधगतोय. तुम्ही सातत्यानं आश्वासनं देत राहता, तारखा तुम्ही देता आणि पूर्ण करत नाही आश्वासन, ही त्यांची पद्धत आहे. 15 लाखापासून सुरू आहे ती, सगळ्या जुमले करायचे बस वेळ मारून न्यायची. आदरणीय उद्धवजींना सतवणारा हा शब्द वापरतो बरं का, राज्याचे मुख्यमंत्री कारभार करत असताना त्यात कोविड सारखा तेव्हाही तुम्ही राजकारण केलं आणि त्यानंतर कुठे जरासा काळ नाही तर तुम्ही ताबडतोब एसटी महामंडळ विलीन करा, काय झालं त्याचं तुम्ही पण गप्प राहता सगळेजण बरं का. हे सगळे मुद्दे आहेत, बेरोजगारांचा तांडाव भरतोय. काल परवा यवतमाळमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, 1200 अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या त्या जिल्ह्यात केल्या गेल्या वर्षभरात. विदर्भामध्ये काही नाही, शेतकरी आत्महत्या करतायत, बेरोजगारांचे तांडे उभे राहत आहेत आणि समाज मन ढवळून निघालंय. जाती पातीच्या आरक्षणावर एकमेकांचे शत्रुभू उभे राहिलेत. कोणी केलं हे? कोणी केलं हे? आणि मग एका बाजूला दुसरा तो विषय फिरवायचे, हे विषय त्यावेळी प्रश्न सोडवायचे नाहीत, सोडवता येत नाही, अपयश येत नाही, मग काय करायचं? धार्मिक मुद्दे घेऊन पुढे जायचं. आणि मग अशा वेळेला आपल्या समाज मन आणि आपल्या समाजाने आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सावध राहणं आवश्यक आहे. त्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब नेहमी प्रबोधन करत असतात, सांगत असतात काय घडतंय. आणि म्हणून एकेका विधानसभा किंवा लोकसभा मतदारसंघाचे आढावा बैठक घेताना ते आमच्या शिवसैनिकांची मन, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मन जाणून घेतात, मतं जाणून घेतात आणि त्या दृष्टीनं पाऊल पुढे दमदारपणे टाकण्याचा विचार सुरू आहे. लोकसभेच्या आम्हाला देखील देण्यात यावा मला मला कल्पना. ह्या विषय माझ्या अखेरीस येत नाही, ते सगळे नेते धोरण नेते ते एकत्र बसले ते सोडव. मला कल्पना नाही, अजूनही जागा वाटपाची कुठली चर्चा झालेली नाही. जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुमच्यासमोर येऊन सांगा.